बबलू अरे वाह माझ्याकडे येतोस का चल तू चल ये माझ्याकडे अरे अरे ये आमचा नातू सुद्धा अगदी असाच आहे बघा तुझाच मुलगा आहे का नाही काका मी ज्यांच्याकडे काम करते ना त्यांचा मुलगा आहे संगम नगर मध्ये बंगलो त्यांचा अच्छा मग पोरी तुझं नाव काय ग माझं नाव सुमन काका मी येते बबलूला खेळवायचंय बबलू इकडे ये बाया मार मार किक मार जरा काका जरा दोन मिनिट त्याच्याकडे लक्ष द्या मी आले काळजी करू नको आम्ही बघतो त्याच्याकडे हॅलो हा बोल हे बघ मी कामात आहे नाही बोलू शकत आता सांगितलं ना तुला नाही बोलू शकत कामात आहे म्हणून काय बोलायचं तुला बोल लवकर भेटायचंय आत्ता वेळ लागलाय का तुला हे बघ समजून घे मी नाही येऊ शकत बस ठीक आहे ओरडू नकोस येते ये 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 लवकर ये लवकर बॉल गेली काय झालं मुली टेन्शन मध्ये दिसतेस तू एका महत्वाच्या कामासाठी मला जायचंय पण बबलूला नाही नेऊ शकत म्हणून टेन्शन आलं सर बरं किती वेळ लागणार आहे तुला जास्त नाही का खूप फक्त 20-25 मिनिट जाऊन ये तू काळजी करू नकोस आम्ही सांभाळू त्याला नाही पण उगाच तुम्हाला त्रास होईल अगं त्रास कसला त्यात आम्हाला सुद्धा लहान मुलं आवडतात आम्ही आमच्या नातवंडांबरोबर दिवसभर खेळत बसू शकतो जा तू खुशाल काय हरकत नाही तू जाऊन आम्ही सांभाळू त्याला मम्मा आता येणार आहे जाऊया जाऊया आपण आपण खेळायला जायचंय छान छान दोन तास झाले त्या मुलीला जाऊन हो ना 20-25 मिनिटात येतो असं म्हणाली होती ना ती हो ना मला तर आता भीतीच वाटायला लागली हो काय करायचं आता आपण काही भलत सलत तर झालं नसेल ना मला तर वाटतं हे बाळ ती मुद्दामून आपल्याकडे ठेवून गेली असेल